कोरोना काळात मोबाईल, संगणक, लॅपटॉप, इंटरनेट किंवा नेटवर्कच्या असुविधेमुळे मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत म्हणून अकोल्यातल्या दानापूरमध्ये गावातील घरांवर शैक्षणिक फलक तयार करून बोलक्या भिंतीवरील शाळा हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. ग्रामीण भागात अनेक पालकांकडे मोबाईल, लॅपटॉपसारख्या तंत्रज्ञानाची सुविधा नसल्यानं आणि शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून अकोल्यातल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मुलांची शाळा दानापूर इथल्या शिक्षकांनी स्वखर्चातून एक अभिनव उपक्रम राबवला आहे. या अंतर्गत गावातील घरांच्या भिंतींवर इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यक्रमाचे सुमारे 300 शैक्षणिक तक्ते चित्रकारांकडून रेखाटले आहेत. या चालता बोलत्या शिक्षण सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोठी मदत होत आहे. या उपक्रमामध्ये सर्वच विषयाचे चार्ट आहेत, त्यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास सर्व विषय आहेत. आणि मुलांचे प्रॉब्लेम आहेत कारण पालकांकडे नेट नाही, लॅपटॉप नाही, कधी कधी रिचार्ज नसतं, अशा वेळेस शिक्षण तर बंद पडायला नको म्हणून शाळा तुमच्या दारी. प्रत्येक वेळेस मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे. या चार्टमुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगली शिक्षणाची बाब होत आहे कारण की तीन तीन विद्यार्थी एका चार्ट समोर उभे राहून इंग्लिश, गणित, मराठी या सर्व विषयाचा अभ्यास करत असून कोरोनामध्ये या गावातील शिक्षकांनी सर्वात मोठा उपक्रम राबवला. गावागावात चार्ट लागल्यामुळे आम्ही कुठं पण शिकू शकतो याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. या चार्ट लागल्यामुळे आम्ही कुठं भी जातो आणि कुठं भी अभ्यास करू शकतो, वाचता येते. स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांचं कोविड नियमांचं पालन करून या भिंतीवरील तक्त्यांच्या मदतीने अध्यापन करत आहेत. यामुळे शाळा, गाव आणि परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. मजुरांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं आपल्याजवळ आहेत, त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत, तर त्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे जड जात होतं, घरोघरी फिरायला लागत होतं. त्या कारणाने आमच्या मनात असं आलं की बा आपण जर पूर्ण गावातच शाळा नेली तर त्याचा फायदा निश्चितच मुलांना होणार. गावातून फोन येतात की सर माझे मुलं अभ्यास करत आहेत. गावातून मुलांमधून व्हॉट्सअपवर माझ्या फोटो येतात की मुलं अभ्यास करत आहेत चारच्या बाजूला बसून. जो आमच्या मनात उद्देश होता की बा मुलं अभ्यासापासून वंचित नाही राहिले पाहिजे, तर तो उद्देश आमचा खरोखर पूर्ण झाल्यासारखा वाटते. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे.